नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये। मी श्रद्धा आणि आज आपण जाणून घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा या प्रेक्षणीय थंड हवेच्या ठिकाणाबद्दल। त्याचबरोबर या मनोरम्य हिल स्टेशनची सहल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दलही। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे याचे वैशिष्ट्य। चिखलदरा हे विविध सुंदर निसर्गरम्य देखाव्यांनी नटलेले ठिकाण आहे। पर्यटकांना त्यातील काही निवडक अशा ठिकाणांचे पण निवांत असे दर्शन घडवून आणण्यासाठी एसटी महामंडळाने अमरावती चिखलदरा दर्शन बससेवा 2 जानेवारीपासून सुरू केली आहे। दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 वाजता ही विठाई नामक बस अमरावतीहून निघून पर्यटकांना चिखलदरा दर्शन घडवून सायंकाळी परतीच्या प्रवासाला लागते। अमरावती ते चिखलदरा अंतर सुमारे 80 ते 85 किलोमीटर इतके आहे आणि इथे जाण्यास वेळ साधारण 2 ते 2.5 तास लागतो। चिखलदरा दर्शन हे विठाई बसमधून घडवण्यात येते। बसच्या आरक्षणाकरता अमरावती AMT आणि चिखलदरा CKLD हा सांकेतिक कोड देण्यात आलेला आहे। अमरावती डेपोमध्ये बुकिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अवघ्या 260 रुपयात ही बस भीमकुंड, गाविलगड, देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, बगीचा आणि पंचबोल अशा 6 पॉइंटचे दर्शन घडविते। प्रत्येक पॉइंटला 1/2 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे। बगीच्यातला अवधी मात्र 1/4 तासाचा असून यात जेवण व विश्रांती पर्यटकांना घेता येणार आहे। विशेष म्हणजे हे सगळं अनुभवत असताना चालक आणि वाहक यांचे चांगले सहकार्य पर्यटकांना लाभते। कुठलीही घाई किंवा नाराजी या प्रवासात त्यांची होत नाही। अतिशय खेळीमेळीच्या आणि सुरक्षित अशा वातावरणात ते पर्यटकांना ही सहल घडवतात, कारण चिखलदऱ्याची ही वाट खूप नागमोडी वळण, घाट, दऱ्या यांनी वेढलेली आहे। त्यामुळे अशा घाटातून प्रवास घडवण्यासाठी जे कसब आणि जाणकारी अंगी लागते ती विठाईच्या या चालक आणि वाहक यांच्यात नक्कीच आहे याची खात्री पटते। चिखलदरा या ठिकाणाला निसर्ग सौंदर्याबरोबरच प्राचीन मनोरंजक इतिहासही लाभलेला आहे। भीमकुंड आणि किचकदरी हे त्याचेच प्रतीक आहेत। सातपुड्याच्या पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत हे ठिकाण येतं। इथल्या घाटात वाघ, अस्वले, हरिण, मोर संचार करीत असताना दिसतात। उन्हाळ्यात येथे पानझड सुरू होते, मात्र पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सातपुड्याला विशेष सौंदर्य प्राप्त होते। गाविलगड किल्ला, देवी पॉइंट, धबधबा, मोझरी पॉइंट, वनोद्यान, उंट आणि घोडा यावरून सवारी हे आकर्षित करणारे चिखलदऱ्याचे पैलू आहेत। तसेच पंचबोल पॉइंट हा चारही डोंगरांनी वेढलेली दरी आहे। येथे मोठ्याने आवाज केल्यास 5 वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो। चिखलदऱ्याला जात असताना मार्गात तुम्हाला पवनचक्कीसुद्धा पाहावयास मिळते। अशा विविध आकर्षक गोष्टी इथे अनुभवल्या जातात। जेवण आणि राहण्याची उत्तम सोय देखील इथल्या अनेक सुंदर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये केल्या जाते। तर हे होतं एक छोटंसं इंट्रोडक्शन चिखलदऱ्याबाबत। इथल्या सौंदर्य छटा एका दिवसात अनुभवणं आणि थोडक्यात त्याची माहिती सांगणं अतिशय कठीण आहे। तरीसुद्धा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आणि एसटी महामंडळाच्या चिखलदरा दर्शन विठाई बसमधून ही सहल नक्की ट्राय करून पहा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।